हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो आज एक तुमच्यासाठी धक्कादायक बातमी घेऊन आलेलो आहे पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा जरूर करा तर चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर काय बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यापूर्वी सरकारने हे नियम बदलले कोणते नियम बदलले ते बघणार आहोत पुढे परिणामी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आवश्यक किमान पात्रता सेवा असणे आवश्यक आहे ज्याचा कर्मचाऱ्यांवर खोलवर परिणाम झाला आहे केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता रिलीफ डी ए डी आर ची वाट पाहत आहेत याआधी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या किमान पात्रता सेवांच्या नियमात बदल केला आहे मग तो बदल कोणता आहे तर तो बघूया आपण लेव्हल एक ते लेव्हल दोनपर्यंत बढतीसाठी तीन वर्षांची सेवा आवश्यक आहे दुसरं लेव्हल दोन ते लेव्हल चारपर्यंत पदोन्नतीसाठी आठ वर्ष काम करावे लागेल तसेच लेव्हल चार वरून लेव्हल सतरापर्यंत जाण्यासाठी दहा वर्षांची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे तसेच लेव्हल सतरापर्यंतच्या सेवेचे नियम बदलण्यात आले आहेत म्हणजे शिपाई पदापासून जर तुम्ही वरच्या पदापर्यंत तुम्हाला भरती पाहिजे असेल तर यामध्ये हे बदल केले आहेत हे उल्लेखनीय आहे की ओ पी टीने सर्व मंत्रालये आणि विभागांना विहित वी प्रक्रियेचे पालन करून भरती आणि सेवा नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक महागाई भत्ता महागाई सवलत वाढ ण्याची वाट पाहत आहेत असे गृहीत धरले जाते सरकार या महिन्याच्या अखेरी डी ए वाढवण्याची घोषणा करू शकते सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सहा माई आधारावर डी एमध्ये दोनदा वाढ केली जाते नमस्कार